शंभर वाले ते 150 ते बांगड़ेत बड़ा हे सुकाट ना सुकाट हां हे हे द्या ये हात नको लावू गबसना हात आता आम्ही निघालोय अक्षताच्या आत्याच्या घरी मालवणला मालवण मध्ये असलेले कांदळकर हॉटेल मध्ये त्यांची स्पेशालिटी म्हणजे समोसा आणि हे आम्ही पहिल्यांदाच खातोय सो असं बोललं जातं की कांदळकर हॉटेल मध्ये समोसे छान मिळतात सो थांबलोय आम्ही खाण्यासाठी नमस्कार गुड मॉर्निंग सो आजचा आपला कंट्रोलिंग म्हटलं दुसरा दिवस आणि आपण आता चाललोय मालवणला अक्षताच्या आत्याकडे सो आपल्याकडे बाईक आहे एक तर यांची जे काकांची आणि दुसरी अरेंज केली सो एका गाडीवरती मी आणि अक्षता आहे दुसऱ्या गाडीवरती चेतन आणि अक्षताची बहीण आम्ही चौघेजण निघालो आता नाश्ता वगैरे केला आता आपण चाललो आत्याकडे आणि मग तुम्हाला मालवण वगैरे एक्सप्लोअर करेन जेवढं फिरता येईल तेवढं ट्राय करेन जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायचं सो निघूया आता पाऊस पण आलेला मग अशी सो पाऊस येण्याच्या आधी जायला पाहिजे चला सबली ही बाईक आहे आणि दुसरी ही ॲक्टिवा आपण पाठीमागे पेट्रोल भरायला थांबायचे तर आपल्या गाडीमध्ये बऱ्यापैकी पेट्रोल आहे तो आम्ही सकाळी किती वाजता निघालो ग हां 8 वाजता निघालो आम्ही पण टेक घ्यायला जमला नाही कारण घाईघाईत निघालो सो अजून किती असरोंडीपासून आम्हाला 1.5 तास लागतो मालवणला जायला अजून पण 17 किलोमीटर आहे आम्ही हळूहळू आलो एकदम कारण खूप रस्ते वळणाचे आहेत आणि पाऊस पण पडला थोडाफार त्यामुळे ओले आहेत रस्ते ठीक आहे चला तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला लाईट गेल्यामुळे आपल्याला चालत जावं लागतंय चार माळे आपल्याला चढायला लागणार मंडळ आभारी असा अच्छा हाच तो हे का हाताला लागतील गका घेऊन उभी होती करायला दिसतंय तुम्हाला हिला भूक लागली खूप ए इथे पण आहे आम्ही आता चाललोय सुकी मच्छी घ्यायला चालत आलो एवढ्या लांब
मच्छीचं अजून काय पत्ता नाही, सुक्या मच्छीचं क्या बात है। आत्याच्या घरापासून आडली 10 मिनिटांवरती समुद्र आहे। ए ते काय मालवण किल्ला? अच्छा सिंधुदुर्ग किल्ला। मालवणच मच्छी मार्केट आहे। फोन येतो वाटतं तुला। हॅलो किती रुपये? ओके 50 रुपये पाव किलो, सोडे 500 रुपये पाव किलो, आणि काय बोंबील किती रुपये? 150-200 पाव किलो। येस ओके। हे संभर वाले ते 150 ते बांगडेत बाळा हे सुकाटे ना सुकाटे था हे द्या हात नको लावू गप्पसना हात ना लावणार तुकून टेकवायचं तिला असं नाही मांदरा ना घालतस ना बरोबर जावलो नाही सुकी मच्छी आपण बघून झालो घेऊन झालो। आता आपण आलोय मालवणच्या मेन मच्छी मार्केटमध्ये। मार्केट एवढा भरलेला नाही त्याचं कारण म्हणजे आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात बोटी जात नाही त्यामुळे मच्छी पण मिळत नाही। सो जेवढं आहे तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। ही जी मच्छी आहे ती लिलाव झाल्यानंतर इथे विकायला येतात आणि तो लिलाव पण आपण आता बघणार आहे पण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू। आणि तुम्ही बघू शकता इथे खूप प्रमाणात खूप प्रकारच्या इथे मच्छी आहेत आणि स्पेशली इथे बुधवार शुक्रवार आणि रविवार या वारांना मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते मच्छी घेण्यासाठी। फिश मार्केटमधून आल्यानंतर आम्ही खेळायला बसलो आता पत्ते आणि बायको बनवते जेवण। जेवायला या। आम्ही आता निघालो त्याच्या घरातून मालवण फिरायला। सो आम्ही पहिलं जाणार आहे बदळखाली म्हणून। ठीक आहे चावी घे काढ गाडी काढ। आम्ही पोचलो आहे देवी भद्रकाली मंदिराच्या इथे आईचं दर्शन घेण्यासाठी। हे मंदिर रेवंडी येथील प्रसिद्ध मंदिर आहे। मालवणपासून 6 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। तुम्हाला इकडे येण्यासाठी तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी रिक्षा आणि एसटीने सुद्धा येऊ शकता। मंदिराच्या आजूबाजूला बघाल तर गर्द झाडी आहे आणि मंदिराशेजारी 5 मिनिटांवरती संत नदी वाहताना दिसते। मराठी कलाकार आणि मालवणी कलाकार रघुवीर ताळाशिळकर मच्छिंद्र कांबळी अशा दिग्गजांची कुलदैवत आहे। वाटेत रेवंडी गावात शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे मंदिर उभे आहे। श्री देवी भद्रकाली माता ही सगळ्यांचीच कुलदैवत आहे त्यामुळे मंदिर सगळ्यांसाठी अतिशय पवित्र स्थान आहे। येथील वातावरण अतिशय पवित्र शांत आणि रम्य आहे। सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी आणि आईचं दर्शन घ्यावं। भद्रकाली मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालोय सुवर्ण गणेश मंदिराच्या दिशेने। ते पण सुवर्ण गणेश मंदिर हे जवळच आहे आणि जे बाकीचे चिवला बीच आणि रॉक गार्डन आहेत ते आपण मॅप लावूनच जाणार आहेत कारण आपल्याला
हे आपण फर्स्ट टाइमच फिरतो आणि मोस्टली मी ब्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंग घेतले कारण सीन एवढे भारी भारी आहेत की ते प्रत्येक वेळेला असं वाटतं की हे शूट केलं पाहिजे ते शूट केलं पाहिजे. सो आता आपण लिहितोय सुवर्ण गणेश मंदिरांच्या दिशेने. आलो सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. याला जय गणेश मंदिर असंही म्हटलं जातं. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांनी धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण अशा जय गणेश मंदिराची मालवणातल्या मेढा येथे 12 फेब्रुवारी 2005 रोजी स्थापना केली. आज मालवणाच्या पर्यटनातला एक अविभाज्य भाग म्हणून जय गणेश मंदिरानं आपलं धार्मिक आणि सौंदर्यपूर्ण कलात्मक वास्तू म्हणूनही महत्त्व निर्माण केले. पांढऱ्या शुभ्र रंगाचं जय गणेश मंदिर खूप छान दिसतं. मंदिरामधल्या बाप्पाला सोन्याचा मुलामा लावला आहे. मालवणमध्ये आल्यानंतर प्रत्येकाने आवर्जून जय गणेश मंदिराला भेट द्यावी आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यावं. होतो आता दुसऱ्या प्लेसवरती पण एक सीन बघून आम्ही छान थांबलो. तुम्हाला दाखवतो हा सीन आहे. समुद्र किती खवळलेला आहे रे तुम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला तिकडे दिसत असेल लाटा किती उंच आहे. थांबा तुम्हाला दाखवतो झूम करू बघा. देखना ये कितना बड़ा बड़ा है यार. इतना बड़ा बड़ा वो लाटा है. मैं तो घबरा गया. अरे तिबो तिकड़े तरब आहे की हे जे आम्ही बघतोय मोबाईलमध्ये तेवढं नाही उतरवता येणार कारण व्हिडिओ आणि स्वतः बघून खूप फरक असतो. Thank you.
अरे लवकर ये आपण गेलेलो तो चिवला बीच होता आणि हे रॉक गार्डन आहे. इथे एंट्री फी बंद केली ना. सो हा लहान पोरांसाठी रॉक गार्डन आहे. हो पण खूप छान आहे हे रॉक गार्डन आणि लहान पोरांसाठी आहे स्पेशल. आणि तिकडे फक्त मालवण लिहिले. अच्छा मालव. अच्छा मालवण मध्येच लव आहे. क्या बात आहे क्या बात आहे. अतिशय सुंदर. बापरे समुद्राला खूपच भरती आलेली आहे. आणि ही तुम्ही जर झाडं बघाल तर मला माहिती नाही कोणती झाडं आहेत पण दिसायला खूप छान दिसत आहेत ती. ऍक्च्युली आपल्याला सनसेट बघायचा होता पतोड पूर्ण ढगांमुळे पूर्ण आडोसा आलाय त्याला त्यामुळे आपल्याला नीट दिसणार नाही अजूनपणाने. पावसाचं अजून पण मळवट आहे. इथं जाऊन बघूया आपण तिकडे. तेच आहे आपण मगाशी तिकडे होतो या साईडला होतो लेफ्ट साईडला. तिकडे आलो आहे. थोडंच सन दिसतोय आणि आज चिवला बीच आहे. पूर्ण पाणी आता मग अशी तिकडे होत दगड वगैरे दिसत होते. आता पूर्ण भरतीच्या टायमाला पाणी वाढलंय. लाट पण एवढ्या मोठ्या येत आहेत. रॉक गार्डन मधून इथून आलो. हो पण तो सनसेट दिसत नाहीये ना. सनसेट बघण्याची आशा पूर्ण लुप्त झालेली आहे कारण ढगांच्या आड गेलाय. आपला निघायचा टाइम झाला आणि आपण आता निघतोय. चला बाय बाय. आणि हे एक सेल्फी पॉइंट आहे. याला एंट्री फी पण आहे. आता तो काउंटर बंद आहे. एंट्री फी. चला आपण सेल्फी पॉइंट ऍटलीस्ट वरती तर जाऊन बघूया कसं दृश्य वाटतं ते बघूया. वरून शूट करूया. आणि इकडून जर सीन बघायचा झाला तर हा बघा हा असा दिसतो सीन. याला नाव काय वाटत. सेल्फी पॉइंटच आहे. हा आपल्याला माहिती नाही पण आपणच देऊ ना नाव. इकडे चाललोय आम्ही आता फोटो काढण्यासाठी. हे यांची फरमाईश आहे या सगळ्यांची. मला तर काय आवडत नाही फोटो पण आता काढते. तरी ते आजूबाजूला सगळं खायचं पण सोय केलेली आहे.
स्टॉल वगैरे आहेत खूप सारे. आम्ही घरी आलो आता सगळं फिरून वगैरे. दोन तीन पॉईंट्स होते ते केले. एक रॉक गार्डन, चिवला बीच आणि अजून काय केलं, हां सुवर्ण गणेश मंदिर आणि भद्राकाली मंदिर. हे तीन चार पॉईंट होते ते केले. आत्तापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता उद्याचं प्लॅनिंग काहीतरी वेगळं आहे. आपण म्हणजे समुद्रावरती काहीतरी लीला वगैरे होतो मच्छीचा, सो तिकडे जाणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. चला.